नमस्कार, मी वैष्णवी, महावैज न्यूजच्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. देवेंद्र फडणवीस यांचं देवाभाऊ हे गाणं सध्या राज्यात चर्चेत आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवाभाऊ टॅगलाईन वापरत भाजपने राज्यात जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. आधी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी भाजपनं देवाभाऊ या टॅगलाईनचा वापर केला होता, तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी झालेले विकास कामं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यात देवाभाऊ या आशयाने जोरदार प्रचार केला जात आहे. देवेंद्र फडणवीस संदर्भात नागपुरात वापरत असलेला शब्द देवाभाऊ संपूर्ण राज्यात आता ओळख होत असल्याचे दिसते आहे. तर या प्रेमाच्या शब्दाचा वापर भाजप विचारपूर्वक करत आहे का? तसेच एक ब्राह्मण नेता आहे अनुषंगाने, विरोधक देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट तर करत नाही, विरोधकांचा तो बोथट करण्यासाठी हे भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले. या शब्दाची सुरुवात नागपुरातून होर्डिंगने झाली, मात्र आता या शब्दाची टॅगलाईन देऊन गाणे बनवले आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची एका नामांकित प्रसार माध्यमाने जाहिरात घेतली होती, त्यावेळी त्यांना देवाभाऊ असे लाडकी बहीण योजनेमुळे म्हणायला सुरुवात केली का असा प्रश्न विचारला होता. तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊ या नावाने मला आधीपासूनच काही जण बोलावतात, परंतु लाडकी बहीण योजनेनंतर ते जास्तच प्रसिद्ध झाले आहे. देवा 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 भाऊ असे या गाण्याचे बोल आहे. तर त्या गाण्यात रामभक्त आणि शिवभक्त म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला गेला आहे. तसेच या गाण्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबवल्या आहेत या संदर्भातील माहिती या गाण्याच्या माध्यमातून दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस 1999 पासून नागपुरात सलग 25 वर्ष आमदार आहेत. भाजपसाठी आणि राज्यात त्यांनी वेगवेगळे पद भूषवले आहे, त्यामुळे ते नागपूरकरांसाठी चांगलेच परिचयाचे आहे. तर नागपुरात मोठ्या संख्येने सामान्य लोक त्यांना देवाभाऊ या नावानेच ओळखतात. गेले काही महिने खास करून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगीचे आंदोलन सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतानाही विरोधकांच्या थेट टार्गेटवर आहेत. जरी फडणवीसांना घेरण्यासाठी विरोधक त्यांच्या ब्राह्मण जातीला थेट उल्लेख करत नसले, तरी राजकीय दृष्टिकोनातून मात्र फडणवीस या आडनावाचा वापर करून अप्रत्यक्षरित्या तसेच प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. विरोधकांचा देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या जातीवरून होत असलेला हल्ला परतवून लावण्यासाठीही भाजपला देवेंद्र फडणवीस यांची देवाभाऊ हीच प्रतिमा जास्त फायद्याची वाटत असावी अशी शक्यता आहे. त्यामुळेच देवाभाऊ या टॅगलाईनसह भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मतदारांसमोर एका नव्या पॅकेजमध्ये प्रस्तुत करण्याचा प्रयत्न या मोहिमेतून सुरू केला असावा अशी सध्या चर्चा सुरू आहे.